ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಬ್ರಹ್ಮಾನಂದಂ ಪರಮ ಸುಖದಂ ಕೇವಲಂ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದ್ವಂದ್ವಾತೀತಂ ಗಗನ ಸದೃಶಂ ತತ್ವಮಶಾದಿ ಲಕ್ಷಣಂ ಏಕಂ ನಿತ್ಯಂ ವಿಮಲಮಚಲಂ ಸರ್ವದಿ ಸಾಕ್ಷಿಭೂತಂ ಭಾವಾರ್ಥಿತಂ ತ್ರಿಗುಣರಹಿತಂ ಸದ್ಗುರುಂ ತಂ ನಮಾಮಿ ಪುಂಡಲೀಕವರದಹರಿಪೀಠೇ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವರೇ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ನಮಃ. ಓಂ ನಮೋ ಜಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಅಪುಲ ಚರಣಿ ಮಾಧಾ ಮಾಧ ವಚನಾಯಿಕಾವಿ ಕಮಲಾಪತಿ ಮಾಜಿ ರಂಕಾಚಿ ವಿನಂತಿ ಕರ ಜೋಡಿತು ಕಥೆ ಕಾಣಿ ಆಪಣ ಸಾವಿ ಜವಳಿ ಪಾಂಡುರಂಗಾ ಕರು ಪ್ರಥಮ ನಮನ ಪಾಂಡುರಂಗಾ ಕರು ಪ್ರಥಮ ನಮನ ಪಾಂಡುರಂಗಾ ಕುರು ಪ್ರಥಮ ನಮನ ದುಸರೆ ಚರಣ ಸಂತಾಂಚ ತ್ಯಾಂಚ ಕೃಪಾದಾನೆ ಕಥಿತ ವಿಸ್ತಾರು ಬಾಬಾಜಿ ಸದ್ಗುರು ದಾಸತುಕ ದಯಾಂಚಿ ಕಿರಿಯಾಸ್ಮರಣ ಓ ಎಸಕಳ ವಿದ್ಯಜಾಧಿಕರಣ ತೀಚಿವಂದು ಚರಣ ಶ್ರೀ ಗುರುಂಚ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಿಂಹ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವೋ ಸರ್ವ ಕಾರ್ಯು ಸರ್ವದಾ ಐಷಯಾತ ಪದರ ಧಾರ ಐಷಯಾತ ಪದರ ऐश्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी. उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो पांडुरंगावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो मृत्यूला काय विसरतो माहितीये का? मृत्यूसारखं भय जगात दुसरं कुठलं नाही. मृत्यूसारखं भय जगात दुसरं नाही आणि ते भय विसरण्यासाठी म्हणून आम्ही मृत्यूला विसरत असतो. पाठीमाग सूक्ष्म पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या सुप्त रूपानं एक अनामिक भीती आमच्या मनामध्ये अखंड आहे, त्याचं नाव आहे मृत्यू. देवाच्या घरी जाणं नको वाटतं का? नको वाटतं म्हणजे मृत्यू का नको वाटतो? तर मृत्यूबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या प्रचंड चुकीच्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही जगतोय तुम्हाला मला असं वाटतं की आम्ही जगतोय पण जगत नाही. मृत्यू म्हणजे शरणावरती त्या प्रेताला जाळलं की मृत्यू झाला असंच आम्ही आजपर्यंत मानत आलोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही जगत नाही. जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हापासून मृत्यूची प्रोसेस सुरू झालेली आहे. आम्ही जगत नाही, आम्ही मिनिटानं तासानं दिवसानं आठवड्यानं महिन्यानं वर्षानं मरत चाललोय. आम्ही आहे भ्रमात, आम्ही जगतोय जगत नाही. हे बघा, तो सर्कल पूर्ण कधी होतो माहितीये का? मृत्यूचा सर्कल पूर्ण होतो अंतिम श्वासाच्या वेळी.
यातला अंतिम श्वास निघून गेला की ती प्रोसेस पूर्ण झाली. आता प्रोसेस मध्ये तुम्ही आम्ही आहोत. मला अभंगाकडे यायचं आहे. जनाबाईंना हे सांगायचं आहे पण वेगळ्या पद्धतीनं समजून घ्या. आणि प्रत्येकाला बघा, मी मगाशी म्हणालो की प्रत्येक जण मृत्यू विसरतो. का विसरतो? की त्याचं भय प्रचंड आहे म्हणून तो विसरतो. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी अश्वत्थामाच आहे. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा आहे. प्रत्येक संतांनी या नश्वरतेची जाणीव करून दिली आहे, काळाची जाणीव करून दिली आहे, या मृत्यूची जाणीव करून दिलेली आहे. क्षण भंगुर नाही भरवसा या शब्दाचा अर्थ काय? या म्हणण्याचा अर्थ क्षण भंगुर नाही भरवसा का? उद्या मृत्यू उभा येऊन ठाकणार आहे, पुढच्या क्षणाला येऊन ठाकणार आहे, पुढच्या वर्षी येऊन ठाकणार आहे, पण तो ठाकणार आहे. तुम्ही आम्ही अशा आविर्भावात जगतो की आम्हाला मरणच नाही, आम्ही अश्वत्थामाच आहोत. सगळं सत्य आहे. भला मोठा राजा होता, प्रचंड मोठ राज्य होत त्याच, संपत्ती, धन, लौकिक, मान, सन्मान सगळं काय मिळवलं होत. सायंकाळी झोपी गेला आणि पहाटे बरोबर त्याच्या स्वप्नामध्ये मृत्यू आला. मृत्यू राजाला म्हणाला की राजा, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. वेळ आणि ठिकाण तू ठरव, मला माहित नाही. तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. मृत्यू निघून गेला स्वप्नातून. राजाला दरदरून घाम आला. काही न करता सभा बोलवली. सेनापती, प्रधानजी, सल्लागार सगळे बोलवले आणि घटना प्रसंग सांगितले की बाबा रे, आज पहाटे मृत्यू माझ्या स्वप्नात आला आणि आज संध्याकाळी तो मला न्यायला येणार आहे, काय करू सांगा. तासा दोन तासाच्या सल्ला मसलेत नंतर एक निर्णय घेण्यात आला. प्रधानजी म्हणाला, महाराज ही जागा सोडा, ही जागा सोडा, त्याशिवाय तुम्ही मृत्यूपासून वाचणार नाही. पळा म्हणले इथन. सगळ्यांच्या निर्णयांती राजानं ते राज्य सोडलं, गाव सोडलं, ठिकाणं सोडलं आणि जे पळायला सुरुवात केली. कुणाच्या भीतीपोटी? उत्तर द्या, कुणाच्या भीतीपोटी? मृत्यूच्या. पळायला सुरुवात केली. हो, किती पळाला माहित आहे? संध्याकाळपर्यंत 200 किलोमीटर. मरणाची भीतीच तेवढी आहे. 200 किलोमीटर पळाला. 2 किलोमीटर चालण्याची ऐपत नाही पण 200 किलोमीटर पळाला. कुणाच्या भीतीपोटी? मृत्यूच्या. पळाला पळाला पळाला, तिन्ही सांज झाली, दमला, जीव थकला, भागला, पाय रक्त बंबाळ झाले, हो श्वास फुलला. कुठेतरी विश्रांती घ्यावी म्हणून एका बागेत गेला आणि तिथे एक दगड होते, त्या दगडावर जाऊन बसला. सुस्कारा सोडला, बास म्हणले, वाचलो बाबा. म्हणून जर्रा डोळे मिटले आणि पुन्हा डोळे उघडून बघतो तर समोर मृत्यू हजर. राजा म्हणाले, ह्याला काय अर्थ नाही बरं बाबा, तुझ्यासाठी मी तुझ्याला घाबरून 200 किलोमीटर पळालोय, तरी मी तू आलास. राजा तुला काय म्हणालो तुम्ही, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. आता हे ठिकाण तू ठरवलंस त्याला मी काय करू? तिथं जरी असतास तरी मी आलो असतो. लक्षात आलं का? तू हित आहेस तिथं मी आलोय. ठिकाण तू ठरव. अर्थ कळला का? ती गोष्ट राजाची नाही, ती गोष्ट तुमच्या आमची आहे. कितीही पळा, पुढं तू उभा आहे. हो, किती अंतरावर उभा आहे माहित नाही, कुठल्या काळी उभा आहे माहित नाही, पण तू उभा आहे. आणि प्रत्येकाला त्याला सामोरं जायचं, लक्षात ठेवा. आणि म्हणून उरबडवून घेऊ नका. बहुत दिस फेरा आला या नगरा, अनंत जन्माचे फेरे घालून इथपर्यंत तुम्ही आम्ही आलोय. 83,99,999 गावं ओलांडून अखेरच्या गावाला इथं आलोय. अभूत दिस फेरा आला या नगरा, या नगरा.
दुरुनी आलो मेगा दुःख झाले दारुण या वया येथवरी होते हेच कारण. दुरुनी आलो मेगा म्हणजे कुठून? चंद्रपूर, नागपूर, कुठून? संत महात्मे बघा आत्मतत्वानं आत्मबुद्धीनं तुमच्या आमच्याबरोबर संवाद करतात. त्यांनाही गावं दिसतायत, अनंत गावं दिसतायत त्यांनाही. कुठली कुठली गावं आहेत? 83,99,999 गावं आहेत. किडामुंगी, ह श्वापद, हिंस्र प्राणी, पशु पक्षी ह्या सगळ्या गावातून अखेरीस तुम्ही आम्ही या गावाला आलोय. या गावाला त्याच्या पाठीमागचं कारण आहे की पाठीमागच्या जन्मी आमच्या हातून करुणा घडलेली आहे, पाठीमागच्या जन्मी आमच्या हातून दया घडलेली आहे, म्हणून या जन्मी तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलो. बुद्धाला शिष्याने प्रश्न विचारला, सकाळचं कोळवून सगळे शिष्यांनी बुद्ध बसून घेत होते. बुद्धांचा मूड बघून एक शिष्य आला आणि त्यांनी हळूच विचारलं, म्हणले सद्गुरुनाथा, त्या अव्यक्त परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मनुष्य देहापलीकडे दुसरं साधनच नाही, हे मान्य आहे. जोपर्यंत हा देह प्राप्त होत सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावेपाठी, यापरी उत्तम किरीटी मी रचले नाही. याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातला नाही, कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपण ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेस. याच जन्मामध्ये मला प्राप्त करण्याचं साधन दिलेलं आहे, नर देहाचे नि ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नार म्हणजे मनुष्य देहाला हा मोठा अधिकार दिलेला आहे. देवा हा अधिकार दिलाय, देव भेटीचा नव्हे किंबहुना देव होण्याचा अधिकार दिलेला आहे. पण मनुष्य जन्मात कसा आलो थोडं सांगता का? मनुष्य जन्माला आलो त्याच्या भेटीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, कारण तू याच जन्मात भेटणार हे मान्य आहे. पण मनुष्य जन्मात मी कसा आलो थोडं जरा सांगता का? बुद्धांनी त्याला नखशिकांत निरखून पाहिलं, डोळे मिटले आणि बरोबर बुद्धांच्या लक्षात आलं, कारण अंतर्ज्ञानी होते बुद्ध. बुद्धांनी त्याला पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा गेल्या जन्मी हत्तीच्या योनीत होता. मग गेल्या जन्मीतली कथा सांगायला सुरुवात केली त्याची, जो समोर उभा आहे त्याची. बाबा रे, तू गेल्या जन्मीत हत्तीच्या योनीत होतास, एका जंगलात तू वास्तव्याला होतास, त्या जंगलाला वणवा लागला, आग लागली, जंगल पेटलं, आपला जीव वाचवण्यासाठी त्या जंगलात वास्तव्याला असणारे सगळे पशु पक्षी प्राणी धाय मोकळून पळू लागले, त्यात तूही पळत होतास जीव वाचवण्यासाठी. सगळीच पळत असताना तूही पळत होतास, पळता पळता तुझ्या पायाला झाडाची कुणी लागली, जखम झाली, म्हणून तू तिथंच थांबलास आणि ज्या पायाला कुणी लागली होती तो पाय असा उचलून धरला असतो. सगळ्या पशु पक्ष्यांबरोबर प्राण्यांबरोबर पळता पळता एक छोटासा प्राणी त्याचं नाव ससा, तो सुद्धा पळत होता, पळता पळता तुझ्या पायाच्या निवाऱ्याला तो आला. तुझ्या पायाखाली त्याला सुरक्षितता वाटली, म्हणून निवाऱ्यासाठी तुझ्या पायाखाली तू स्थिरावला, हे तू बघितलंस. मी जर चुकून पाय खाली ठेवला तर याचा प्राण जाणार आहे. जसा मला जगण्याचा अधिकार आहे, जसा इतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच यालाही जगण्याचा अधिकार आहे. म्हणून तुझ्यामध्ये त्याच्याबद्दल करुणा निर्माण झाली. त्या करुणेपोटी 3-4 तास तू पाय उचलून धरलेस. अखेरीस असा प्रसंग आला, वणवा पेटत पेटत आला, जंगल पेटलं संपूर्ण. वणवा पेटत आला, सगळे प्राणी पळाले, सशालाही धग लागली, ससाही तिथून पळून गेला. पण 4 तास पाय उचलून धरल्यामुळं तुझा पाय आखडला, तुला पळता येईना, हो, आणि तिथंच तू जळून भस्म झालास, तिथंच तू प्राण सोडलेस. अरे पुढचा जन्म तुला मनुष्याचा मिळाला, त्याच्या पाठीमागचं कारण काय माहित आहे? मरता क्षणाला तुझ्या अंतःकरणामध्ये त्या सशाबद्दल जी करुणा निर्माण झाली, दयाभाव निर्माण झाला, त्या करुणेचं त्या दयेचं फळ म्हणून तुला मनुष्य जन्म मिळाला. असंच नाही मिळालेला.
अनंत जन्मामध्ये किंबहुना संतांच्या दारातलं श्वान असू. हा अनंत जन्मामध्ये संत संगती घडलेली आहे आणि म्हणून हा अनंत पुण्याच्या राशीमुळे हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. झालाय पर कसा झालाय? ठेचा लागून दुरुनी आलो मे का दुःख झाले दारुण यावया येथवरी. मनुष्य देहात पर्यंत पोहोचण्यासाठी बरेच दुःख सोसावे लागलेत. मग पुढे तसंच दुःख सोसायचं का? चुकलिया वर्म फेरा पड्या शब्दाचा अर्थ कळाला का? बघा फतेहपूर शिखरीला अकबराने एक नदीवर पूल बांधलाय, मोठा पूल बांधलाय. त्या पुलावरती अकबराला एक स्लोगन लिहायचा होता, एक स्लोगन लिहायचा होता. म्हणून त्यानं बुद्धिजीवींना, ज्ञानीयांना, साहित्यिकांना, हो सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना मग एक बाबा एक स्लोगन, मला एक वाक्य द्या, त्या पुलावरती त्या सेतूवरती मला लिहायचं आहे. एका संत महात्म्याने एक सुंदर वाक्य कबीराला दिलं, ते वाक्य ऐका. 84 लक्ष योनी मधला मनुष्य योनी, मनुष्य जन्म योनी हा एक पूल आहे. काय आहे? पूल आहे. 84 लक्ष योनी मध्ये मनुष्य जन्म योनी हा एक पूल आहे. या पुलाचा आधार घेऊन हो या पुलावर घर न बांधता या पुलाचा आधार घेऊन जो हा पूल पार करतो तोच मोक्षपदाला प्राप्त होतो. याच जन्मामध्ये मुक्ती आहे, याच जन्मामध्ये मोक्ष आहे. जर हेच अंतिम साध्य म्हणून जर देह बुद्धीनं जर तिथंच बसला असेल, तिथंच जर घर बांधलं असतं, तर वरून थेट खाईत जाणार आहे. इतकं सुंदर वाक्य दिलं. पूल म्हणजे काय? 84 लक्ष योनीचा हा पूल आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, टॉप पॉइंट म्हणजे मनुष्य देह आहे. टॉप पॉइंट संतांची संगती केली, भगवंताचं स्मरण केलं, किंबहुना त्याचं भजन करता करता तोच होऊन ज्यावेळेला जीव राहील, परमात्मा पदाला ज्यावेळेला जीव पोहोचेल, त्याच वेळेला तो तिथून मुक्त होणार आहे. नाही जर झालं तर तिथून सरळ खाली येणार आहे 84 फेऱ्यात. हे चक्र आहे आणि या चक्रामध्ये तुम्ही आम्ही आहोत, समजून घ्या. अभंग काय म्हणतोय? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओव्या गाऊ कौतुके तू येरेबा विठ्ठला. आता काय मंडळींना प्रश्न पडला असेल, महाराज त्या जात्याचा आणि ह्या जन्म मरणाचा काय संबंध? सुंदर माझे जाते गे. आता मला सांगा, संतांचा दृष्टिकोन, सूक्ष्म दृष्टिकोन जन्माकडे पाहण्याचा, उठा जागे व्हा रे. आता का म्हटले तिने उठा जागे व्हा? जाग होण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला, इतर योनीमध्ये आम्ही झोपलेलोच आहे. झोप म्हणजे अज्ञान, झोप म्हणजे अंधार, झोप म्हणजे अहंकार, झोप म्हणजे अविद्या. आणि तीच अविद्या, तोच अहंकार घेऊन जर हा जन्म व्यथित केला, वाया घालवला, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम. सूक्ष्म दृष्टिकोन जनावायचा आजच्या भंगातून प्रकट होतोय. सुंदर माझे जाते गे. आता काय मंडळ प्रश्न असेल, म्हणजे जात म्हणलं की महिलांचा संबंध, आपला काय संबंध? नाही का जात आहे का? अजून आहे? तुम्ही फ्लॅट मध्ये राहता का बंग काय म्हणताय? म्हणजे खालची वर येत नाहीत आवाजानं. कारण जसं जात विरलं, जसं जात कालबाह्य झालं, तशी ओवी बी कालबाह्य झाली. बरोबर आहे की नाही? ओवी सुद्धा कालबाह्य झाली. आता ज्यांना माहित आहे त्यांना ठीक आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. जात म्हणजे खाली एक गोल दगडी तळी असते, त्याला मध्ये एक आरी असते, वर एक दगडी तळी असते, ती गोल असते, त्याला छिद्र असते, त्याला खुंटी असते.
धान्य त्या छिद्रातून सोडलं आणि कुंटी धरून जात फिरवलं की त्या धान्याचं पिठून बाहेर पडत. कळलं का? काय म्हणजे काय महाराज बाळाभाऊ सांगतोय आम्हाला काय माहित नाही. असो, आता सुंदर या शब्दापाठीमाग किती गहन अर्थ लपलाय बघा. आता त्या दगडी तळीला दगडी जात्याला बरं ते जातं गुळगुळ तरी असतं का ते टाके मारले असतात त्याला खरबुडीत दगडी जात्याला जनाबाई म्हणते सुंदर माझे जाते. एवढं तकलं का हो ज्ञान बघा. जनाबाईवरती नामदेव रायांनी अभंग लिहिलेत. जनाबाईची साधना, जनाबाईची भक्ती, जनाबाईचा दृढ भाव इतका श्रेष्ठ होता. लक्षात आलं का? किंबहुना माऊलींच्या तोलामोलाची जनाई होती. एक एक अभंग जर बघितलं परात परतीचे अभंग आहेत. नामदेवरायाने तिच्यावरचा अभंग लिहिलेला आहे. नवही द्वारे रोधुनी दशम द्वारा गेली जनी. नवही द्वारे रोधुनी दशम द्वारा गेली जणी या शब्दाचा अर्थ काय? या वाड्याला एकूण 10 घर 10 द्वार आहेत. किती आहेत? 10 द्वार आहेत. फक्त भेद तुम्हाला सांगतो, यातलं द्वैत तुम्हाला सांगतो. तुम्ही आम्ही 9 दारातून व्यवहार करतो आणि संत महात्म्या आणि भगवंत हा एकाच दारातून व्यवहार करतो, त्याचं नाव आहे दशमद्वार. आणि त्याच दशमद्वारावरती ज्ञानोबराने उभं राहायला सांगितले. हरिपाठ पूर्ण त्याच्यावरती लक्षात ठेवा. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिल्या. देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं आणि चारी मुक्त्या प्राप्त होतात. एवढे जडजड शब्द वापरून गणेश महाराज माऊलींना काय अध्यक्षपद पाहिजे होतं का साहित्य संमेलनाचं? देवाच्या दारात क्षणभर उभं राहिल्यानं चारी मुक्त्या प्राप्त होतात. इतर देवळं राहू द्या, पंढरपूरच्या महाद्वारात जे बसलेत की नाही, 1-2 पैसा द्याव धर्माला बसलेत तिथं. कोण काट्याच्या पांजरीवर झोपले, कोण एका पायावर उभा आहे, कोण मानगोट्यावर उभा आहे. हो, रात्र दिवस दारात आहेत. मुक्त झाली का होती? मुक्त राहू द्या. मुक्ती म्हणजे काय कळालं नाही अजून, कारण वर्म चुकलं. देवाच्या दारात उभं राहणं म्हणजे कुठल्या दारात? बघा, तुम्ही आम्ही देवळाच्या दारात उभा राहतो. देवळाचं दार हे दगडाचं असतं, विटेचं असतं, लाकडी असतं, लोखंडी असतं, सिमेंटचं असतं. त्या दारातून तुमचं आमचं येणं जात चालू असतं. पण ज्या दारात देव उभा आहे, लक्षात आलं का, त्याला देवाचं द्वार म्हटले का? देवाचाच व्यवहार त्या दारातून होत असतो, म्हणून देवाची ये द्वारी. देवळाची ये द्वारी नाही म्हटलं, देवाची ये द्वारी. तुमचा आमचा जन्म योनीतून होत असतो, पण योनी म्हणजे दशमद्वार. परब्रह्माचं अवतरण होत असतं. अवतार देव कधी घेत नाही, आम्ही भ्रमात आहोत. त्याचं अवतरण होतं आणि कुठून अवतरण होत? दशमद्वारातून होत असत. पूर्वी आत्मलिंग स्थापन करताना दारातून कधी स्थापन करत नव्हते. पूर्वीचा इतिहास बघा तुम्ही, त्या चौकटीपेक्षा शिवलिंग आतलं फार मोठं असायचं. फार मोठं शिवलिंग असायचं, त्या चौकटीतून जायचंच नाही. आणि शिवलिंगाची शिवालयाची जर द्वार बघितली ती एकदम छोटी आहेत. आणि आज शिवलिंग मात्र प्रचंड मोठं आहे. पण मग स्थापना कशी करायची? शिखर बांधायचेच नाही, वरून स्थापना करायची आत्मलिंगाची, नंतर शिखर बांधायचे. ते का? हे प्रतिकात्मक आहे. परब्रह्म तत्व या मंदिरामध्ये अवतरण ज्यावेळेला होतो ना, तो ब्रह्मरंध्रातनं होत असतो, लक्षात ठेवा. हे शिवालय आहे. आत्मतत्व गाभाऱ्याच्या ठिकाणी आत्मासेना अभिस्थानी अष्टपाकुळी तयाची खेळणी त्या घे जे हिरुन योग बळे, इथून त्याचं अवतरण होतं या शिवालयात. समजून घ्या. व्यासाच्या अंतःकरणामध्ये व्यासाच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाचं अवतरण झालं. अवतार नाही घेतला. वाल्मिकाच्या या मंदिरामध्ये अवतरण झालं रामाचं आणि तो अनुभव मांडून ठेवलेला आहे. अवतरण होतं.
त्याला दशमद्वार म्हटले, भगवंताचं येणं जाणं तिथून चालून त्याला देवाचं द्वार म्हटले. आणि मग त्या द्वाराला हो नामदेवरायांनी उपमा इतकी सुंदर दिलेलं आहे. जनाबाई काय सांगावं ग बाई तुझ्याबद्दल. नवही द्वारे भेदुनी, नवत नऊ द्वाराचा व्यवहार थांबवलास आणि दशम द्वारा गेली जाणी. नामा म्हणे जनी पाहे विठ्ठल द्वारी उभा आहे. अशा परमपदाला पोचलेला जनाबाई सुंदर दगडाला सुंदर म्हणतील का? जिचा रोम रोम विठ्ठलमय झालेला आहे. एवढंच नव्हे जनाबाईचा धाकच एवढा होता, प्रत्यक्ष सगुण परब्रह्माला तिनं गळ्याला दोरी बांधून घरात ओढून आणलं होतं. स्वर द्या. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरी चोर. आता अध्यात्म फार खोल आहे, कुठल्या पंढरीचा चोर धरला हे महत्वाचं आहे. कारण तुमची पंढरी सोलापूर जिल्ह्यातली आहे, संतांची पंढरी त्रिकुटा वरिनांदे देखेली पंढरी, ती पंढरी आहे. त्या पंढरीचा चोर धरलाय आणि बांधून आणला या घरी. नुसताच बांधून आणला नाही तर हृदयाचा बंदीखाना केला. देव एकाच ठिकाणी राहतो, कुठं? तैसा हृदया माझी मी. आणि तिथं तिनं बंद करून टाकला. नुसता बंद केला नाही तर रट्ट बी दिलं देवाला. कशाचं रट्ट दिलं? हातानं मारलं, नामानं झोडपला, नामानं शब्दांचा मारा केला. विठ्ठल काकुळती आला. आणि एवढंच नव्हे, दम बी दिला शेवटचा. देवाला दम देण्याचं सामर्थ्य भक्तात पाहिजे. देव घाबरतो, कुणाला घाबरतो? भक्ताला. कसला दम दिला? जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवे न सोडी तुला. आता एक गोष्ट सांगू का, अनाकर्ण्य परमात्मा ब्रह्मांड नायक, त्याला जर दोरी बांधून गळ्यात जसं ढोर असतं का नाही, ना ऐकणारा जनावर असं ओढून फरफडत आणते घरी, तसा देवाला आणला होता. हे सामर्थ्य कुठून येतो? सामर्थ्य कुठून येतो? जनाईनं असं काय दिलं पांडुरंगाला? फरफडत आणला, मार खावा लागला जनाईचा. काय दिलं? एवढंच नव्हे, शिव्या तर अशा दिल्यात जनाबाईनं. तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडालेली, इट्या तुझं गेलं मड, तुला बघून काढ रड. हे सामर्थ्य कुठून येत? काय दिलं असेल? बघा, जो विश्वाचा मूलाधार आहे ते तत्व म्हणजे श्वास तत्व आहे. याचं प्रतीक म्हणून गदी माडगुळकरांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटामध्ये एक सुंदर भावगीत लिहिलेलं आहे. सुंदर भावगीत. काय दिलं जनाईन? नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दान, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम कथ घे कला शा कथ घे
असेल चोरी कुणा वाटते असे उदारी कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उदारी जन्मभरीचा श्वासा इतुके मोजी जले हरे ना شام باي مي وكت كتلا شام كوني مني أسئلة سوري ها ديو أسئلة يالا وقية سايفة كوني أنلا أسئلة سور كوني مني أسئلة سوري كونا واتتي أسئلة وداري ودار أنلا أسئلة ديو يودا سوستي كوتو गदिमानी उत्तर दिले काय उत्तर दिले प्रत्येकाच्या जीवनाचं ते मूल्य आहे भगवंत पाहिजे ना घरी काय सुंदर उत्तर दिले बघा जन्म भरीच्या श्वासा इतुके मोजीले हरिनाम श्वास म्हणजे मूलाधारा आहे शरीराचा श्वास म्हणजे ब्रह्मांडाचा मूलाधारा सृष्टीचा मूलाधार आहे तोच मूलाधार तोच श्वास देऊन टाकला सोपं आहे का श्वासा विना माणूस जगू शकत नाही श्वासाची किंमत जर बघायची असेल तर 2 मिनिटं नाकातून दाबून धरा पण सगळं समर्पण करून टाक जन्म भरीच्या श्वासाई तुके आणि खऱ्या अर्थाने परमार्थ हो श्वासावरच श्वासाचा नामावरच अवलंबून आहे ज्ञानोपायाने अ जपा जपणे जे सांगितले ना ते तेच आहे तोच श्वास तेच नाम जपा जप साधन जित शब्दे उड संवादु दुजे विडा अनुवादु ते तव कैसे निगमे परही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे वैखरीने वाचन जसं वर्णन करता येत नाही जो परे नाही सापडत नाही हो असा परमात्मा अजपाजप साधनेला प्राप्त करता येतो आणि ती साधनाच जनायची होती श्वास अर्पण करून टाकला त्याला म्हणतात समर्पण भक्ती तेव्हा कुठं पांडुरंग घरी येऊन नांदू लागला दळू कांडू लागला खिळू बागडू लागला आमच्या घरी काय येत नाही काय येत नाही समर्पण नाही आमच्याकडे बघा आम्ही परमार्थ बी करतो ना तू उल्लू साध्य करण्यासाठी जव सुखी असे बरवा तव मांडी भूतांची सेवा अडल्या म्हणे धाव गा देवा पाव पाव जोपर्यंत सुखे तोपर्यंत डिजिटल टिचळांग नैसर्गिक आपत्ती येऊ द्या रोगराईनं पछाडू द्या नाही का आर्थिक संकट येऊ द्या आणि मग बघा आम्ही देवाकडे जातो आणि चुकून आपल्या नाटकी ढोंगाला देव जर भुलला आणि ते तथाच तो म्हणला सगळी संकट दूर झाली आम्ही एवढं बिरकी येर माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या जव सुखी असे बरवा तव मांडी भूतांची सेवा अडलिया म्हणे धाव गा देवा पाव पाव तरी या कारणे पूर्वीच माझे स्मरण करी साज दुःख होण्याचं जर माझं स्मरण केलं तर दुःख होणारच नाही बाबा दुखमे सब सुमिरण करे सुखमे करणा कोय जो सुखमे सुमिरण करे तो दुख कायक हो पर तुमच्यामची भूमिका फार वेगळी आहे परमार्थ सुद्धा स्वार्थ बर प्रपंच करतोच करतोय तू करतोय कशासाठी तर स्वार्थासाठीच मिळावं म्हणून परमार्थ तरी तसंच आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो जरा लक्ष देऊ नाही का बरं थोडशी जरा लेवल द्या जरा साऊंडची एक तरुण मुलगी होती एकटीच होती तिला करमत नव्हतं आता मनोरंजन झालं पाहिजे करमणूक झाली पाहिजे कोणतरी बोलायला पाहिजे म्हणून त्या तरुणीने काय केलं माहित आहे बाजारात गेली अनेक बोलका पोपट घरी आणला
करमणुकीसाठी बोलका पोपट पिंजऱ्यात घालून घरी आणला, पिंजरा अडकून ठेवला. चार पाच दिवसानंतर त्या पोपटाचं अवगुण तिच्या लक्षात आलं. ते पोपट निघालं शिवर. शिवर म्हणजे कळलं का? शिव्या देणार. मोठं डोळं करायचं शिव्याचं, मोठं डोळं करायचं शिव्याचं. आता का शिव्या देतो त्याच त्यालाच माहित, पण ते शिव्याच द्याच. हिनं मारून घेतलं कपाळावर बाय गं म्हणले, अवघडच झालं, ते शिव्याच देते म्हणले. आता करायचं काय? आता ह्याला दुरुस्त करायला पाहिजे. म्हणून त्या पोपटाला पिंजऱ्यासकट घेऊन गेली एका महाराजाकडं. महाराजाला बी काय काम धंदा नव्हता, तो बी गिरायकाची वाट बघत होता. ही गेली आणि सांगितलं, हे पोपट अवगुण आहे, हे शिव्या देते महाराज, ह्याच्या शिव्या तेवढ्या बंद करा. तुम्हाला खरं सांगू का, ज्ञानी श्रोते हो, महाराजाकडं सुद्धा त्याचं औषध नव्हतं, त्याचं उत्तर नव्हतं, पण महाराजाला गिराईक सोडायचं नव्हतं. आजकाल तीच परिस्थिती झालेली आहे. भूत ज्याला झपाटलंय, ज्याला भूत झपाटले असा पेशंट ज्या महाराजाकडे घेऊन जावा, आधीच त्या भूताने झपाटून ठेवलेलं आहे. कसं उत्तर मिळणार? काम क्रोधादी षडविकार जे भूत झपटलेत ना, त्याच्या पर्यायासाठी आम्ही महाराजांकडे जातो, पण त्यांनाच ह्या भूताने आधी झपाटून ठेवलेलं आहे. कसं उत्तर मिळणार सांगा मला? म्हणले, शिव्या देते काहीतरी मार्ग काढा. महाराज म्हणले, ठीक आहे. हळूच पोपटाकडे गेले, बाळाबस खाली. हळूच पिंजऱ्याकडे महाराज गेले. पोपटाला म्हणतात, पोपटा किती सुंदर दिसतोस रे, वा काय तू हिरवा रंग, काय ते लाल चोच, किती गोड बोलतोस. गड्या शिवी देणं बरं नाही, शिवी द्यायची नसते. वर्ण औषध लावायला सुरुवात केली. पण महाराजाला कुठं माहिती आहे पोपटाचा रोग खुवायलाय तू. शिवी देणं बरं नाही. पोपटानं एक दोन तीन मिनटं ऐकून घेतलं आणि ज्या महाराजाला ठेवणीतल्या शिव्या सुरू केल्या. महाराज चार पावलं मागा गागा गाले, काही म्हणले आपल्या पुढचं दिसतंय, या अवघड झालं म्हणले. आता हळूच महाराज म्हणले, बाई ग ह्याचं काही उत्तर माझ्याकडे नाही बाबा. हा पण एक पर्याय सांगतो तुला, माझ्याकडे एक मादी पोपट आहे, त्यो मादी पोपट घेऊन जा, झालं सरळ तर झालं. ते मादी पोपट तिनं घेतला आणि योगा योगानं मादी पोपट सांभाळला होता महाराजांनी. पण महाराजा हरिपाठ करायचं, काकडा करायची, प्रार्थना करायची, भक्ती करायची, त्यामुळं त्या मादी पोपटाला बी सवय झाली होती हरिपाठाची, काकड्याची, भक्तीची. मग तिनं तो मादी पोपट नर पोपटाच्या पिंजऱ्यात ठेवला आणि दोन्ही पोपटे घेऊन घरी गेली. छानपैकी अडकून ठेवलं आणि आपलं कामाला लागली. तीन चार दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट आला, इतका सुंदर रिझल्ट आला, ते पोपट शिवेद्याचं बंद झालं. आणि ह्या दोघात चर्चा सुरू झाली पोपटात, मादी पोपटात आणि नरपोपटात. नरपोपट मादी पोपटाला म्हणतो, काय बी म्हणे, तू मला भेटलीस आणि माझ्या शिव्याचं बंद झालं. बघ लय बरं झालं, तू मला भेटलीस, माझ्या शिव्या बंद झाल्या, पण काय करायचं, एका गोष्टीचं दुःख झालं म्हणले. ती म्हणली, काय रे? काय नाही म्हणले, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळं तुझी प्रार्थना, हरिपाठ, काकडा बंद झाला, त्याचं जरा दुःख होते. मादी म्हणाली, अरे वेड्या, ज्याच्यासाठी हरिपाठ काकडा करत होते तो आता भेटले, आता कशाला करू. ही भेटली ह्याच्या शिव्या बंद, तो भेटला हिचा हरिपाठ बंद. ही मिळावी म्हणून शिव्या देत होता आणि तो मिळावा म्हणून हरिपाठ करत होती. पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट नाही, हित बसलेल्या पोपटाची गोष्ट आहे. आलं का ध्याना?
देव पाहिजे समर्पण सर्वस्व अर्पण करता आलं पाहिजे. हा ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विराजी रे नाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देव विठले चितपती वृत्ती मुरली रे. ऋषी मुनी हातचा ठेवून संत महात्म्यांनी हातचा ठेवून भगवंताचं भजन केलंच नाही. संतांच्या परमार्थातला आणि आपल्या परमार्थातला फरक सांगतो मग पुढे जाऊया आपण. तुम्ही आम्ही जसं सत्ता पद प्राप्तीसाठी लढतो, थोडक्यात काय तर सत्ता पद प्राप्तीसाठी लढावं लागतं आणि भगवंत प्राप्तीसाठी हारावं लागतं. प्रपंचासाठी पळावं लागतं आणि भगवत प्राप्तीसाठी थांबावं लागतं. ठाईच बैसोनी, आम्ही देवाच्या भेटीला जाऊन देवाच्या भेटीसाठी आम्ही पळतोय, पळून बाप जन्मात कोणाला सापडलेला नाही तो, समजून घ्या. तो सापडलाच नाही, आम्ही आव्हान देतोय. हे तर बघा परमार्थाचा एक सूक्ष्म अभ्यास आहे. काही करू नका, हो काहीही करू नका, एकच गोष्ट करा, बैठक. पळायची गरजच नाही. हा प्रपंचाच्या प्राप्तीसाठी सत्ता संपत्ती पद प्राप्तीसाठी पळा, हो पळाल्याशिवाय ते मिळतच नाही. पण देवाला तर प्राप्त करायचं असेल तर थांबा, थांबल्याशिवाय मार्ग नाही, लक्षात ठेवा. नाहीतर आम्ही काय झाले माहितीये का, पाण्याचे आम्ही थेंब आहोत, समुद्राचे आम्ही एक थेंब आहोत आणि आम्ही समुद्रालाच आव्हान द्यायला निघालो, ये आणि भेट. समुद्राने थेंबाकडे यावं का थेंबानं समुद्राजवळ जावं? बोला, थेंबानं समुद्राकडे जावं, लक्षात ठेवा. झालं आमचं उलट, आम्ही त्यालाच आव्हान द्यायला निघालोय. इतकं सूक्ष्म ओवी माऊलींनी छान लिहून ठेवलेलं आहे. का टिटिंभू चाचेवरी माप सुये सागरी तैसा नेणूता उधारी प्रवृत्ती येत. टिटिंबीची पिलं समुद्राच्या किनारी पाणी पिण्यासाठी गेली, समुद्राची लाट आली आणि ती पिलं समुद्रात घेऊन गेली. त्या पिल्लाच्या आईला म्हणजे टिटिंबीला राग आला, माझी पिल्ल या समुद्राने गिळली, आता एक समुद्रात पाण्याचा एक थेंब ठेवत नाही म्हणून आपल्या चोचीनं समुद्र उपसायला सुरुवात केली. का टिटिंबूचाचेवरी मापसुये सागरी तैसा निणूत अवधारी प्रवृत्ती. अरे त्या अव्यक्त परमात्म्याला काय आम्ही आव्हान देतोय? आव्हान देऊ नका, तो परमानंद आहे. हो परमानंद ओसंडून वाहत आहे. हे दुःखमय एक थेंब त्या आनंदाच्या सागरात जाऊन मिसळल्यानंतर समुद्र दुःखी होईल का थेंब सुखी होईल? निवृत्तीनाथांचा गोड अभंग आहे. आनंद सागरात प्रेमे बुडी निधली, अनुभव बघा. लाभले सौख्य मोठे नये बोलता बोली, सुख काय साधू वाचा बोल.
सागरात प्रेमे बुडी दिली थेम बहून आनंदाच्या सागरात उडी मारली लाभले सौख्य मोठे नये बोलता बोली श्री गुरुचेनी संज्ञा ऐसी आरती केली निवृत्ती आनंदात जेथे वृत्ती निमाली ते सुख काय सांगू आणि त्या सुखाची अनुभूती संतांना काय मिळाली थेंब होऊन परमात्म्यात जाऊन मिसळले लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाली जळात अटले लवण जैसे लवण म्हणजे मीठ मीठ जसं पाण्यात विरघळावं आणि वेगळं होत करता येत नाही तसं हा थेंब जाऊन समुद्रात मिसळला तर वेगळं करता येणार नाही ही संतांची अवस्था तशीच अवस्था जनाबाईची समर्पित भक्तीनं प्रेरित झालेली जनाई तुम्हा मला उपदेश करताना म्हणते सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे आता मगाचपासून जात 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 हा शब्द अनेक वेळा उच्चारला गेला पण जात म्हणजे आमच्या तुमच्या डोळ्यासमोर एवढंच येते बघा सुंदर माझे जाते गे आता हे जात विसराना आता माझ्याकडे बघा जनाबाईंचा दृष्टिकोन काय सुंदर माझे जाते गे सुंदर माझे जाते गे भगवंत हे सुंदर आहे हे देखणं आहे निघार आहे सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के हे फिरत नाही हे फिरते हे 84 फेऱ्यात म्हणून मी सुरुवातीला चक्र सांगितलं सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के देवा राहिलेलं आयुष्य तुझा आहे गेलेलं आयुष्य काळानं खाल्लंय पुढचं किती माहित नाही रे वो व्यागाऊ कौतुके तू ये रे सुंदर माझे कसं आहे त्यात आणखीन जनाबाईला तुमच्या आमची खोड माहित आहे प्रत्येकाला वाटतं मी देखणं आहे वाटतं का नाही प्रत्येकाला वाटतं मी सुंदर आहे वाटतं का नाही उडदाच्या दाण्यामाने काळं जरी असलं तरी त्या आरशे पुढे जाऊन थटते मशीन पाय दिलेलं नाक असं नाकाचा पत्ताच नाही तरी म्हणते माझ्यासारखं चाफीकडे नाक आहे ते का म्हणतं माहितीये का एक गोष्ट लक्षात ठेवा ही शरीर बोलत नसतं शरीराचं व्यंग बोलत नसतं तर तो आत्मा बोलत असतो कारण आत्म्याचं तत्वच आनंद रूप आहे आत्म्याचं तत्वच परब्रह्म रूप आहे आत्म्याचं तत्वच सच्चिदानंद रूप आहे त्यामुळं किती जरी व्यंग असलं किती जरी कुरूप असलं प्रत्येकाला वाटतं मी देखणाच आहे तसं आत्मरूपानं देखणे पण पाहिजे शरीर रूपानं जर देखणे पण घेऊन गेलो तर याचं सौंदर्य फार वेगळं आहे संत महात्म्याने याचं सौंदर्य इतकं सुंदर सांगितलेलं आहे हा देह नाशवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले का कृमी कीटकाचा सांधा रवरवती दुर्गंधी अमंगळीचा बांधा एवढंच नव्हे काय सांगू मी गर्भीच्या यातना मजभोगिता नारायणा मास मल मूत्र विष्टा जाणा एक गोष्ट सांगू गर्भामध्ये तुमचं आमचं खाद्य काय असतं माहितीये का गर्भामध्ये ह्या देखण्याचं आईची विष्ठा हे तुमचं आमचं खाद्य असतं लक्षात ठेवा नाका तोंडात विष्ठा मूत्र वाहत असतं लक्षात ठेवा इतकं हे देखणं आहे त्याच्याही पुढे ह्याचं देखणे पण याचं सौंदर्य समर्थ रामदास स्वामीने सांगताना सांगितले नऊ मासाचा विटाळ त्याचा आळोनी झाला गाळ त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्यदेह हे किती महिन्याची विटाळाच आहे
सडक्या नासक्या टाकाव रक्तापासून नऊ महिन्याच्या विटाळापासून हे तयार झालेलं आहे. कळलं का सौंदर्याचं? जनाबाईना तुम्हा तुमची खोडं माहित आहे. देवा सुंदर माझे जाते गे निघाले फिरते बहुते के. बघा ही भीती आहे आणि ही भीती प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येक संतांनी भीती स्वीकारलेली आहे आणि म्हणून क्षणोक्षणानाम स्मरा का काळ जपत असे महा. आणि ही ही भीती प्रत्येकाला पाहिजे. बरं जनाबाईला ही आजच्या बंगतून हीच भीती आहे. भगवंता सुंदर माझे जाते गे निघाले सेकंदानं मिनिटानं तासानं आठवड्यानं दिवसानं महिन्यानं निघाले. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाला. साक्षीला मी हातात बांधले त्याला. बरं सुरुवातीलाच विषय झालाय आम्ही जगत नाही आम्ही मरतोय क्षणानं मिनिटानं तासानं लक्षात ठेवा. आणि ही भीती आहे. तशीच कबीरांना भीती वाटली. जात्याचाच संबंध देऊन कबीरांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. चलती चखी देख के दिया कबीरा रो चलती चखी देख के दिया कबीरा रो दो पाटन के बीच में साबुत बचान को ओ, 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 दो पाटन के बीच में साबुत बचान को सुमिरण कर रे मेरे मना तेरी पीती उमर हरी नाम बिना. सुमिरण कर रे मेरे मना तेरी पीती उमर हरी नाम बिना. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए. फिरलेलं तर फिरत असलेलं जातं बघून कबीरदास रडायला लागले. प्रसंग एके दिवशी असा आला. पहाटे गंगेच्या स्नानाला जात असताना एक जातेवरची ओवी ऐकायला आली गावात. पड पड पाऊस उन्हात कडतय उन्हात काय बाय उकाडतय उन्हात काय बाय उकाडतय पावसाच काय बाय चिडचिडतय. आता ती हिंदी गात होती पण मला येत नाही हिंदी म्हणून मी मराठी म्हटलं. इतकी सुंदर ती गात होती. आणि थोड्या वेळानं काय झालं माहितीये का तिच्याकडचा ओव्यांचा स्टॉक संपला आणि ती ओवी म्हणायची बंद झाली. पण एक आवाज यायला लागला घर 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 घर. आणि तो आवाज ऐकल्याबरोबर कबीरांच्या छातीत धडधडायला लागला आणि रडायलाच लागली ती. योगायोगानं समोरून रामानंद स्वामी त्यांचे सद्गुरु समोरून आले रडताना पाहिलं. चलती चक्की देख के दिया कबीरा रो. कबीरा काय रडतोस रे? सद्गुरुनं आता काय सांगू म्हणले त्या जात्याच्या आवाजानं मी गहिवरून आलोय म्हणले मला भीती वाटते. सद्गुरुनाथ म्हणाले अरे निसर्गाचा नियम आहे खालच्या तळीवर वळची तळी घासली आवाज येतो. सद्गुरुनाथ मी त्याला घाबरलो नाही कशाला घाबरलो दाखवतो चला. त्यांच्या हाताला धरलं सद्गुरूंच्या आणि जिथं दळण चाललं होतं त्या माऊलीच्या घरी घेऊन गेले. हो आणि तो प्रसंग दाखवला. सद्गुरुनाथा हे जाताय म्हणले. हे सूप आहे या सुपात दाणे आहेत. हे दाणे सुपातले त्या जात्यात जातायत जात फिरतय आणि त्या दाण्यांचं पीठ होऊन बाहेर पडत आहे. बरं मग काय नाही म्हणले देवा ह्या 84 जात आहे ना 84 जात त्या जात्यामध्ये हा जर दाणा अडकला तर ह्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. मला काय पीठ करून घ्यायचं नाही देवा मार्ग सांगा. अहो मला एक सांगा सद्गुरूला कबीरांनी प्रश्न विचारला. कबीर म्हणजे परमतत्वाला पोचलेले परब्रह्म रूप असलेले संत. पण अशा संत महात्म्याने ज्या सद्गुरूंना प्रश्न केलाय ते सद्गुरू काय असतील?
जो शब्द ज्ञाने पारंगतु ब्रह्मानंदी सदा डुल्लतु शिष्य प्रबोधिनि समर्थु यथोचित निज भावे समाधान कारक जो उत्तर देतो ना तो खरा सद्गुरु. उत्तर इतकं छान दिलं कबीरा बरोबर आहे ये जवळ आहे. फिरते ते जात्याकडे नेलं म्हणले जात कोणाच्या जीवावर फिरते रे बाळा म्हणजे आरीच्या जीवावर. जात्याला आरी आहे म्हणलं हो त्या आरीच्या जीवावर जात फिरते बरोबर हो. जरा बघ बर त्या आरीच्या बुडाला जरा बघ तर आरीच्या बुडाला 5-7 दाणे चिकटलेले होते. कबीरा आरीचं बुड बघितलंच म्हणले हो काय आहे काय नाही म्हणले 5-7 दाणे चिकटलेत त्याला त्यांचं पीठ झाले का रे म्हणले नाही का झालं नाही त्यांचं पीठ. त्यांनी बुड सोडलं नाही त्यांनी आरीचं बुड सोडलं नाही म्हणून पीठ झालं नाही. आणि मग ज्यांनी आरीचं बूड सोडले त्यांचं पीठ झाले बरोबर ना हो. कबीरा तसाच्या 84 जात्याची आरी माझा पांडुरंग आहे ओ त्याचे पाय धर पीठ होणार नाही. पाय सोडलेस की पीठ झाल्याशिवाय राहणार. कळला का अर्थ. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के ओया गाऊ कौतुके तुये रे वा विठ्ठला विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार समजते ना रे बाबा काने मागण खाणा खुणा यायला लागलेत महाराज ओरका आता. काय ठराविक मंडळी जरा आनंदात बाकी सगळे जरा सिरियस आहेत गंभीर आहेत कारण कीर्तनाची व्याख्या जर आजकाल बदललेली आहे नाही का त्यामुळे जरा थोडस असं नव नेमकं हेच काही कुठल्या ग्रहावरनं आले हे. एका ठिकाणी मी परब्रह्म तत्व आणि माया तत्वावर बोलत होतो. परब्रह्म तत्व हे मी सुरुवातीला सांगितले सत्य आहे पण त्या परब्रह्म तत्वावर जे झाकण आहे ते कुणाचं तर ते मायेच आहे. मध्यानीचा सूर्य आहे खरं आहे हो पण आभाळनाच्छादल्यामुळं मध्यानीचा सूर्य असं वाटतं की बहुतेक तो मावळला बहुतेक सूर्यच नाही पण तो असतो. सत्याला भ्रमानं झाकलेलं आहे. भ्रम म्हणजे खरं आहे का नाही. सत्य ही सत्य आहे भ्रम हे भ्रम आहे. सत्य आणि भ्रम या विषयावर मी बोलत होतो. आता जसे तुम्ही गंभीर बसल्या का नाही स्थिती बसली माझी पटडू सोडत नाही अध्यात्माची त्यामुळे सगळे विचार करत होती नेमकं काय आता. आणि मी म्हटलं बाबा रे इतकं छान कीर्तन चाललंय विषय इतका सुंदर आहे सत्य भ्रम कुणाला काय कळलं का. एक नाही दोन नाही. परत मी न राहून म्हटलं सांगा रे गाड्यानं म्हटलं सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय कुणाला काय कळलं का सांगा. बऱ्याच वेळाने एकानं हातवर केला महाराज मी सांगू का मलाही बरं वाटलं. असू दे म्हटलं हजारात माझा एक अर्जुन हा एक कीर्तन ऐकणारा की ज्याला कळलंय त्यानं हातवर केला म्हटलं सांग गड्या सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सांग. तो म्हटला महाराज
तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतं तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी टाळ्या वाजवल्या त्या अर्थी आम्ही भ्रमात आहे. मी बघा एक सात्विक विनोद व्हावा म्हणून मी बोललो. बरं, तुम्ही खरंच सुज्ञात, खरंच तुम्ही सतर्क आहात आणि जागे आहात. आल्यापासून पाहतोय पिन ड्रॉप सायलन्स, खूप छान नाही का? असा श्रोता क्वचितच पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. जनाबाईचं दुसरं चरण. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंच गे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंच गे, जीव शिव दोन्ही प्रपंच. शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. दैनंदिन जीवनातल्या जात्यामध्ये किती खुंटे असतात माई? किती खुंटे असतात जातीला? एक. पण जनाबाईच्या जात्याला दोन खुंटे आहेत. आता हे जात मी सराबर डोक्यातनच काढा. आता या जात्याचा संबंधच नाही फिरणार. या दगडी हे जात आता डोळ्यासमोर ठेवा. हे जात म्हणजे निघालेलं. या जात्याला दोन खुंटे आहेत, एक जीव नावाची खुंटी, एक शिव नावाची खुंटी. खुंटी जर निकळली तर जात फिरेल का? व्यवहार चालेल का? तसं देवा दोन खुंटे आहेत, जीव नावाची आणि शिव नावाची. लेकराला बसवा जरा खाली, बसवा जरा. हा, ह्या दोन्ही खुंट्यापैकी एक खुंटी जर निकळली तर देवा हे जात सांधीला. सांधीलाचा अर्थ कळला का? हे बघा असं असत, ढकलील तिकडं पडत का? खुंटी निकळ. समोर एक कीर्तन सांगते ना महाराज, दिसते ती जीव आहे पण ज्याच्या जीवावर महाराज कीर्तन सांगतोय तो आत नांदणारा शिव आहे. तो शिव आणि जीव दोन्ही एकत्र नांदतात तोपर्यंत देवाई आहे. ह्यातली एखादी खुंटी निकळली तर काय उपयोग नाही. आणि खरं सांगू का गणेश महाराज, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगतो. जीव म्हणजे सगुण आहे, शिव म्हणजे निर्गुण आहे, पण दोन्ही एकत्र नांदणं ही अनुभूती घ्यायची असेल तर फक्त वारकरी संप्रदाय. कारण सांगतो, इतर संप्रदाय बऱ्याच, बघा इतर संप्रदायाला मी नावं ठेवतो अशातल्या बघा नाही, इतर संप्रदाय श्रेष्ठच आहेत, श्रेष्ठच आहेत की जे आत्मतत्वाला धरून बोलतात प्रत्येक जण. श्रीला प्रभुपाद स्वामींचा संप्रदाय खूप सुंदर आहे, आत्मतत्वाला धरून बोलणारा संप्रदाय त्यांचा. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी तो सुद्धा संप्रदाय, तो आत्मतत्वाला धरूनच बोलणारे. बरेच जण आहेत आत्मतत्वाला धरून बोलणारे. पण एक गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा
या बुद्धिजीवी लोकांचा थोडासा वक्र दृष्टिकोन आहे, थोडासा वक्र दृष्टिकोन का? तर भक्तीच्या बळानं भगवंताला प्राप्त करणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे भक्तीच्या बळानं. त्यामुळे त्यांना काय वाटतं किंवा इतरांना बुद्धिजीवींना काय वाटतं की बहुतेक ह्यांना आत्मतत्व कळत नसावं म्हणून भक्तीच्या बळाने घेतात, पण हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. कारण माऊलीने सांगताना बीजचे झाले तरु भांगाराच्या अलंकारू तैसा मजे एकाचा विस्तार होते हे जग. सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. सोनं म्हणजे निर्गुण तत्व आहे, अलंकार हे सगुण तत्व आहे, पण त्या निर्गुणानं सगुण रूप धारण केलेलं आहे. सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. मला एक सांगा, जोपर्यंत सोना तोपर्यंत त्या अलंकाराला किंमत आहे. त्या अलंकारातनं सोनं जर बाजूला झालं तर काय होईल? काय शिल्लक राहणार नाही. म्हणजे अलंकाराचं अस्तित्व सोन्यावर अवलंबून आहे, तसं सगुणाचं अस्तित्व हे निर्गुणावर अवलंबून आहे, वादच नाही. पण निर्गुणाचं महत्व कधी वाढतं? सगुणानं त्याचं भजन केल्यावर. समजून घ्या. अहो भूक आहे, हो भूक आहे, मान्य आहे. भूक दिसते का? दिसते का भूक? नाही दिसत. पण तिच्या तृप्तीसाठी सगुण भाकरी खावी लागते. पाणी तहान दिसते का? तहानी निर्गुण आहे, पण दिसते का ते? नाही लागली. हो की त्याच्या तृप्तीसाठी सगुण पाण्याकडे जावं लागतं. काय मंडळी, बराच वाद आहे. काय म्हणजे तुम्ही सगुण पूजा मूर्तीपूजा करताय, तुम्हाला काय कळत नाही? एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. आपलाच एक वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चालला होता, आणि पंढरीची वारी म्हटलं की आमचं जरा ते खे आहे, काय म्हणतो आपण, वारकऱ्याचं नाही का गणेश महाराज. आम्ही जवळजवळ 40 वर्ष एकत्र वारे करतोय आम्ही गणेश महाराजांना, आम्ही मागं पुढं. एक वीक पॉईंट थोडक्यात वारकऱ्यांचा वीक पॉईंट म्हणजे पंढरीची वारी, नाही का? एक वारकरी पंढरीच्या दिशेने चालला होता, एकटाच निघाला होता, खांद्यावरती पताका, पायात काही नाही, अनवाणी, ऊन मी म्हणत होत, घाम उघडत होता, कपडाला गंध लक्षात आलं का? हो, थकलं भागलेलं शरीर, आणि तरी सुद्धा तो अशा अवस्थेत पंढरपूरला चालला होता. जाता जाता पाठीमागून एक BMW कार आली. कुठली कार आली? BMW कार आली. आणि त्या वारकऱ्याकडे बघून थांबली. तो BMW कार मधला जो मालक होता ना, तो थोडा बुद्धिजीवी होता. कसा होता? बुद्धिजीवी. हा, आणि मग वारकऱ्याकडे बघून गाडी थांबवली, आणि वारकऱ्याला म्हणला, बाबा बसताय का? तिकडेच निघालोय पंढरपूरच्या दिशेनेच. बाबा बसले काही न बोलता, एकदम शांत. ह्यानं खोड काढली BMW वाल्यानं. काय म्हणले, कुठे निघालाय? पंढरपूरला. काय तुम्हाला कळतंय का? तुम्हीच सांगता, तुमचे संत सांगता, देव जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, सगळीकडे तो आहे. कशाला हो अनुमानी पंढरपूरला जाता? पोटात काय नाही, पाय भाजतायत, ऊन मी म्हणते, कशाला म्हातारपणी मरता, पोरा बाळा जरा रमावं नाही तर काय? कळतं का तुम्हाला काय? सगळीकडे देवा, कशाला जाता पंढरपूरला? हे काय बोललं नाही, शांत. आणि एक गोष्ट सांगू का, जी पोचलेली असतात का नाही ती लई बडबड करत नाहीत. मी नेहमी सांगत असतो बघा, कच्चा रस्ता पोचलेला असतो, डांबरी अर्धा असतो. डांबरी दिसायला चकचकीत असतो, पण तो अर्धा असतो. डांबरी पडतो कधी माहित आहे का? आधी कच्चा पाहिजे. कळला का माझा बोलण्याचा अर्थ? म्हणजे रस्त्यापासून गावापर्यंत आधी कच्चा रस्ता पाहिजे का? नको मग डांबर पडणार त्याच्यावर. तसा वारकरी संप्रदाय पोच कच्चा जरी दिसत असला तर तो पोचलेला आहे. मग काय झालं? शांत. काय बोललो नाही, काय नाही, वेडा भेटलं तुम्ही, देव सगळीकडे आहे, कशाला जाता पंढरपूर? काय बोललो नाही. एक 50-60 किलोमीटर गेल्यावर ह्याची गाडी झाली पंक्चर, BMW वाल्याची पंक्चर झाली. लगेच पंक्चरच्या दुकानात गाड्या आडवी घातली हवा मारण्यासाठी. वारकऱ्याने घे बसावं का नाही? बरोबर मोका साधला, गाडी इकडे काढली. अरे म्हणले, हवा गेली, हवा मारण्यासाठी आणली. होय हो,
हवा सगळीकडे आहे, हित काढली. आता ते बुद्धिजीवी शब्द पडून देणार नाहीत. अरे वेड्या, हवा जरी सगळीकडे असली तरी प्रेशर हित आहे म्हणून आणली. तसंच आहे बाबा, देव सगळीकडे आहे पण प्रेशर आमचं पंढरपुरात आहे. आमचं प्रेशर पंढरपुरात आहे. तो कुठल्या प्रेशरने प्राप्त होतो माहित आहे का? ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या, हरिपाठाच्या, भारुडाच्या, गवळणींच्या, ह्या सगळ्या प्रेशरने तो आमच्या हृदयात घुसतो. म्हणून आम्ही पंढरीची वारी करतो. आम्हाला माहित नाही देव सगळीकडे आहे, माहित आहे ना. H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स करून पाणी तयार होतं हे मान्य आहे. सगळीकडे हायड्रोजन ऑक्सिजन आहे म्हणून हवा मारून घेता का? तहानेच्या तृप्तीसाठी तुम्हाला माठा जवळच गेलं पाहिजे. तसं भक्तीच्या तृप्तीसाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. संप्रदाय हेच सांगतो. आम्हाला माहित नाही का? माहित आहे. बरं, आम्ही पंढरपूरला जातो, पांडुरंगाला भेटायला जात नाही. आम्ही जे पांडुरंगाला भेटतात ते वेडी आहेत. आम्ही पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जात नाही का? पांडुरंगच आमच्या बरोबर असतो वारीत. लक्षात आलं का? मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा आम्ही नारदा. जिथं जिथं माझं भजन चालू असत तिथं मी उभा आहे. आता मला सांगा, 7-8 लाख वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले, टाळ मृदंगाच्या गजरात पावली खेळत, हरेपाठ खेळत, गोंधळ घालत, भारूड करत, तिथे एकट्याला करमल का विठेवर? तो वीट सोडून ज्या वेळेला त्या आळंदीची वारी सुरू झाली ना, तिथूनच तो आलाय. तिथं नाही आहे, तो पोचतो आपल्या बरोबरच. तो आनंद आपल्या बरोबरच घेत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्ती तितकीच महत्वाची आहे जितकं ज्ञान. आणि म्हणून आपल्या संतांनी सांगताना, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान म्हणजे काय? वृक्ष वाळवंटासारखा आहे. नुसतं ज्ञान म्हणजे वृक्ष वाळवंटासारखा आहे. आता एक गोष्ट महत्वाची विषय निघाला म्हणून सांगतो. गीतेवरती भाष्य करणारे अनेक जण आहेत. पहिल्यांदा गीता लिहिली व्यासानी आणि पहिलं भाष्य केलं आद्यशंकराचार्यांनी. फक्त आत्मतत्वाला धरून ज्ञानाधिष्ठित प्रत्येकाने भाष्य केलं. आणि कुणी भाष्य केलं? मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं. आणि कुणी कुणी केलं? अष्टावक्रांनी केलं. आणि कुणी केलं? अलीकडच्या काळामध्ये श्रील प्रभुपाद स्वामींनी केलं, ब्रह्माबाबांनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं, विनोबा भावेंनी केलं, ओशोनी केलं. जवळजवळ गणेश महाराज गीतेवरती 1000 टीकाकारांनी टीका केलेली आहे. गीतेवरती 1000 टीकाकारांनी. पण खरं सांगू, गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं पण जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. जगमान्य झाली ज्ञानेश्वरी का? ज्ञानेश्वरी जगमान्य झाली, ज्ञानोपरायाने ज्ञानाला भक्तीची जोड दिली. का? माझा हा वारकरी जो जीव आहे, माझा जो भाविक आहे, जो माझा अज्ञानी जीव आहे, बोळा भाविक आहे, तो भक्तीच्याच बळाने पुढे वाटचाल करणार आहे. त्याला भक्तीची जोड ज्ञानाला दिवी आहे, त्याशिवाय पुढे जाणार नाही. म्हणून भक्ती आणि ज्ञानाचा संयोग ज्ञानेश्वरी दिसून येतो, लक्षात ठेवा. अव्यक्त परमात्मा मांडताना 4500 सिद्धांत मानले, पण तो कळावा म्हणून 4500 दृष्टांत ज्ञानेश्वरी दिलेत. म्हणून गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. लक्षात आलं का? ज्ञानोबांचा परमार्थ इतका सुंदर आहे. तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, म्हणती गोविंद रे, म्हणती गोविंद रे, तुझे सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के. सगुण म्हणो की निर्गुण रे देवा, सगुण निर्गुण एक गोविंद रे. जीव शिव दोन्ही खुंटे गे,
बापाला एकुलती एक मुलगी होती लय लाडाची बाप भी श्रीमंत होता मुलीच्या लग्नात बापाने काय केलं माहिती आहे का लाडक्या लेकीसाठी 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली काय बांधली वीट बांधली 3 किलो पोरगी म्हणली गळ्यात कशाला बांधताय डोक्यात घाला ना मारा अगं पुरी 3 किलो सोनं आहे ते अहो पण विटेच्या रूपानं का देत आहे त्या सोन्याला जर अलंकारानं मडवलं तर मी किती देखणी दिसेन हो बाबा ते सोनं अलंकारात नटवा म्हणजे मी किती सुंदर दिसेन बघा मला त्याचा आनंद घेता येईल हे विटेन काय करू अर्थ कळला का ज्ञानोबराने तेच सांगितलं भांगाराचे अलंकार तो निर्गुण परमात्मा एकटा आहे एकट्याला नांदता येत नाही म्हणून त्यानं या अलंकाराचं रूप घेतलेलं या अलंकाराचं आनंद प्रेम जर मिळवायचं असेल हो तर या अलंकाराशिवाय या सगळ्या रूपाशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा आणि म्हणून दोन्ही एकत्र नांदता जीव शिव दोन्ही खुंटे गे देवा प्रपंचाचे नेटे गे प्रपंचाचे नेटे म्हणजे जीव आणि शिव ह्या दोन तत्वावर प्रपंच चाललाय प्रपंच म्हणजे बायकापूर्व घरदार नव्हे प्रपंच म्हणजे पंच तत्वाचा खेळ या ब्रह्मांडाचा खेळ दोन तत्वावर चालू आहे देवा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला हे पाचच बोट जनाईन का सांगितली ज्या पाच बोटाच्या आधाराने जात फिरते ती पाच बोट कोण कोणते आहेत ही पाच बोट म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियानच तो कळतो डोळे तुम्ही घ्या रे म्हणून आज्ञा केलेले ज्ञानेंद्रियांना तुम्ही ऐका रे म्हणजे हे अज्ञात ज्ञानेंद्रियानच का केली कळतो देवा ही सगळी ज्ञानेंद्रिय जीव शिव हो आणि हा प्रपंच जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत ये ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला अभंगाची चरण आहेत 7 आत्ताशी 2 पर्यंत आलो अजून 5 बाकी आहेत आणि खरं सांगू एक माझी तळमळ मी नेहमी आयोजकांना विनंती करत असतो की बाबा रे मला 2 तासात काय माझं जमत नाही 2 तास तुम्ही देणार 2 तासात माझंही पोट भरत नाही तर तुमचं भरतं का नाही माहित नाही तुमचंही मला पोट भरता येत नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की काम करा गड्यालो 3-4 दिवसाचा एकट्याचाच महोत्सव ठेवा मग ते गायन ते निरूपण नाही का ती इतकं सुंदर मला ते पुरत 2 तास पुरतच नाही हो म्हणतात का बघा की काय म्हणत असतील का तुला आत्ताच बोलून फसलोय तुला 4 दिवस द्यायचं याड लागले आम्हाला असं गंमत केली मी 3-र्या चरणाला फक्त स्पर्श करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ बरं माऊली 1-10 मिनिटं चालेल ना हा आज्ञा ना सगळ्यांची 10 मिनिटं हा सासू आणि सासरा 3-र चरण दिरतो तिसरा सासू आणि सासरा दिरतो तिसरा सासू आणि
जोरदार टाळे वाजवा. मृदंग वादक तबल जी, खूप सुंदर हार्मोनियम. वा क्या बात है. आमचे साथीदार सुद्धा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळे वाजवा. खूप सुंदर, इतकी मजा येते आज काय सांगावं तुम्हाला, असं वाटतं आता गातच राहावं. इतकी सुंदर साथ आज मिळते नाही का. खूप छान खूप छान. कुठं रडून फेडू असं झाले आता. खूप धन्यवाद सगळ्यांसाठी. विठ्ठल विठ्ठल सासू आणि सासरा दिरतो तिसरा. चेहऱ्यावर टकळ्या आली बघा. आता सासू सुनेच्या गोष्टी सुरू झाल्या. इसरा जमणार नाही, सासू सून नाही मिळणार ऐकायला. कोण सासू कोण सून. जनाबाईची सासू जनाबाईची सून. लक्षात आलं का. जनाबाईचा भ्रतार जनाबाईचा दीर जनाबाईची नणंद हे फार वेगळे आहेत. आणि हे सासू हा सासरा फक्त महिलांपुरतं मर्यादित नाही, अखिल मानव जातीला छळणारी ही गोष्ट आहेत. का अखिल मानव जातीला. पूर्वी काय असं सांगतो तुम्हाला मी. जनाबाई तक्रार करते सासूबद्दल. देवा ह्या सासून छळ मांडलाय, एवढा छळ म्हणलाय काय करू म्हणले. पूर्वी काय 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. सुनेला जर ताब्यात ठेवायचे म्हटलं की सासूकडे टेक्निक होत. पूर्वी प्रत्येकाच्या घरी जाती असायची. लग्न झालेले नवीन सून हो घरी आली की हिनं आदल्या रात्रीच काय करायचं माहितीये का, 5-7 टोपल्या मोठ्याल्या जात्याच्या जवळून ठेवायच्या दळणासाठी. 3 वाजताच पहाटे. बरं ह्या म्हाताऱ्याला झोपच नाही सासूला. ह्या पहाटे 3 वाजता जाऊन त्या सुनेच्या पेकटातला वट रांडण हे शिकू लोक घरादाराचा उद्धार करायची. ती बिचारी उठायची, चालते दळून घे. अहो त्या मोठ्याला टोपल्या टोपल्याच म्हणता का तुम्ही का बुट्ट्या म्हणता काय म्हणता. टोपल्या मोठ्याल्या दळणाच्या भरून ठेवलेल्या. ती बिचारीचं जात 3 सुरू व्हायचं, धान्य टाकायचं की दळायचं. ही माग उभी, एक टोपली संपली की ती बाजूला दुसरी पुढं माग उभी छे. थांबलं जातं की पेकटातला. हिज जातच थांबना का बर. हे जातच थांबना का बर. ह्या सासूच्या टोपल्यावर टोपल्या टोपल्यावर टोपल्या टोपल्यावर टोपल्या म्हणून जात फिरते. आता हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय माहितीये का. 84 जातक कुणा मिळून फिरते माहितीये काय. जन्म मरणाचं जात वासनेमुळं. ती वासना नावाची सासू प्रत्येकाला छळते. त्याचं प्रमाण नाथ रायाने आपल्या हरिपाठात दिलेलं आहे. जन्म घेणारा गे वासनेचा संग. जन्म घेणारा जन्म मरणाचा फेरा कुरामुळे आहे वासनेमुळे आहे. आता हा फेरा जर थांबवायचा असेल, हे जात जर थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे सासूला. काय करायला पाहिजे. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता
वासनेचे बीज जळोनी जाय जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय संत करण रज लागत सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळुनी जाय वासना नावाचं बीज जळलं की जन्म मरणाचा फेरच परमार्थच ते सांगतो तुकोबाराचा इतका गोड अभंग आहे काय अभंग आहे बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण ते बीज कुठलं आहे वासनेचं एका शेतकऱ्याने ठरवलं 2 टन हरभरा काढणार आहे म्हणला किती टन 2 टन म्हणलं हरभरा आता पीक घेणार बाजारात गेला चांगलं पोतभर हरभऱ्याचं बी आणलं पोतभर हरभऱ्याचं बी घरी घेऊन आला मोठी कढई घेतली आणि छान त्या कढईमध्ये ते सगळं बी भाजलं हरभऱ्याचं खरपूस भाजलं आणून पेरायला गेला पेरलं की येईल का उगून का बीज भाजूनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही साखरेचा नोहे ऊस तैसा आम्हा गर्भवास काय केलं संतांनी काय केलं वासना जाळली तशी घरी गेल्यावर सासूला जाळा खऱ्या नव्हे वासना नावाच्या सासूला जाळा किती सुंदर उत्तर आहे अशी ही वासना फार वाईट आहे एक दृष्टांत देतो शेवटचा आणि सेवेला आपण पूर्ण विराम देऊ चार तरुण नोकरीच्या शोधासाठी फिरत होते बरं आता अलीकडच्या काळात का नोकरी मिळते नोकरीच्या शोधात फिरत शोधून शोधून कंटाळली थकली भागली दमली आणि एका ठिकाणी पत्ता लागला अरे म्हणले कशाला फिरताय इकडे तिकडे नोकरीसाठी एक जुनाट म्हातारी आहे जावा तिच्याकडे ती नोकरी देते आता जुनाट हा शब्द लक्षात ठेवा बर जुनाट म्हातारी आहे ती नोकरी देते जावा ह्या चौघांनी पत्ता शोधला त्या म्हातारीकडे गेली चौघ बी हात जोडले आजीबाय तुम्ही नोकरी देत असं कळालं हो मग आम्हाला द्याल का नोकरी कळवळ्याला म्हणले आम्हाला द्याल का दिली म्हातारी काय म्हणली दिली नोकरी दिली दिली चौघ मी खुश पगार किती देणार तुम्ही म्हणाले एवढा अस हो पगार कधी देणार संध्याकाळी चौघ मी खुश भारू का व्हायला का म्हणाल एवढा पगार संध्या तो मी संध्याकाळी मिळणार महिनाभर वाट बघायची गरज नाही म्हणलं काम काय करायचं तेवढं सांगता का म्हातारी म्हणली फार काय अवघड नाही काम हे अंगणात रांजण आहे की नाही तो दिवसात एकदा भरायचा पाण्यानं रांजण आहे तो दिवसात एकदा पाण्यानं भरायचा चौघ बाजूला जा म्हातारी फसली बर एक दिवसात नाही एकदाच रांजण भरायचं आणि तू मागील एवढा पगार तू संध्याकाळी येणार म्हणजे कामावं कधीपासून आतापासून गडी खुश चौघ बी मोठाल्या घागरी घेतल्या एवढ्या मोठाल्या मारले खांद्यावर नदी होती 4 किलोमीटर लांब किती किलोमीटर लांब होती 4 किलोमीटर नदी लांब होती घागरी घेतल्या गेली गडी तावा तावानं घागरी भरले पुन्हा 4 किलोमीटर आली वतलं रांजणात चौघाने बी घागरी रांजण काय भरलंच नाही रांजण भरलं नाही पुन्हा गडी आता ऊन तर मी म्हणत होतो असल्या उन्हात 4 किलोमीटर चालत गेली पाणी भरलं खांद्यावर घागरी घेतल्या मोठाली मेटाकुटीला आला जीव ऊन मी म्हणत होतं पायाला फोड आलं
चालून चालून जमली आली वरतल्या घागरी रांजणात. रांजण काय भरलं? आता लेका म्हणले रांजण भरलं नाही, आता भरलं पाहिजे. तिन्ही सांज झाली, दिवस मावळतील आला. चला म्हटले शेवटची खेप करूया. हो, गेली बिचारी नदीला पाणी भरलं, पुन्हा 4 किलोमीटर चालत चालत रखडत कसं तरी रडत कडत जीव मेटा कुली कुटीर आला. काय करावं म्हटले आता. तिन्ही सांज झाली, रात्र झाली, आले आणि रांजणात घागरी ओतल्या. रांजण काय भरलं नाही, रांजणच भरलं नाही एवढ्या मोठ्या घागरी ओतून सुद्धा. त्यातला एक जर म्हणला लेका आता काय करायचं म्हटलं अवघड झालं, आता तर काय आपल्याला जमणार नाही, जाऊया म्हटले पगार तरी मागूया. म्हणून ही चौघजण हो त्यातला एक जण म्हातारीकडे गेला म्हटले आजीबाय पगार देता का? आजी बसली होती चौकटीत, ती म्हटली रांजण भरलं का? तो म्हणला नाही भरलं, पण आता द्या पगार, तुम्ही दिल्याशिवाय आम्ही काय खाणार, द्या पगार. म्हातारी म्हटली एकेकानं तोंड आत करा पगार देते. त्या बिचाऱ्यानं असे पोटी तोंड आत केलं, म्हाताऱ्यानं लाकडी फळकूट काढून ठेवलं होतं. जसं ह्यानं आत तोंड केलं, धानकन दिला धनका नाकावर, हो नाकाडत फोडलं. बिचाऱ्यानं धरलं नाक गेलं पुढं, मागच्यांना वाटलं ह्याला पगार मिळाला आहे. त्यातल्या तिघातल्या पुढं एक जण आला म्हणला आजीबाय पगार, तोंड पुढं कर. त्याच्या मी नाकावे दणका, चौघांच्या नाकावर एक एक फटका बसला आणि पुढं जाऊन चौघं म्हणते तुला किती मिळाला, तुला किती मिळाला. ओ ती गोष्ट चौघांची, त्या तरुणांची नाही, इथं बसलेल्यांची आहे बाबा. कळला का अर्थ? ते रांजण का भरलं नाही, त्याचं उत्तर काय माहिती आहे का तुम्हाला? रांजण का भरलं नाही माहितीये का? त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती आणि घराच्या माग 2 एकर उसण माळवं केलं होत. भरल का रांजण? कोण आहे ती जुनाट म्हातारी? माया. जुनाट म्हातारी म्हणजे माया. तिने ठगवलंय तुम्हाला संध्याकाळी पगार, सकाळी उठल्यापासून जी माग लागते रांजण भरायच्या. खरं का खोटा आहे? संध्याकाळी हातरून पडलो, हिसाब किताब चाललाय किती मिळालं. खरं का खोटा आहे? आणि बघ रांजण कशाचं आहे? वासनेचं. रांजणाचं जे थोबाड आहे ना, ते कधीच भरत नाही, तिचं पोटच भरत नाही त्या वासनेचं, समजून घ्या. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली तरी असावं 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 चालूच आहे. खरं का खोटं आहे? ती ठग माया, ती माया वासनारूपी रांजण्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडून पाणी भरून घेते. आशेचं पाणी आहे ते. कशाचं पाणी आहे? आशेचं. आणि पीक कुठलं पिकवते ती? पीक. याच्यावरती माझ्या सद्गुरूंचा गोड अभंग आहे, तो अभंग घेऊन सेवेला पूर्णविराम देऊ. माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांचा गोड अभंग आहे. अभंग मालिका बरं बाबांची, हां त्यातला अभंग आहे. इतका सुंदर अभंग, बरं लोकगीत आहे, पारंपरिक आहे, त्याच्यावरती माझं कीर्तन आहे युट्यूबला. हां जरूर आहे का? ती माया कोणती पिकं तुडवते, कोणती पिकं निर्माण करते? गुमानानं माझ्यानं बैलाला ये सर्जाला राजाला वडिलावर सर माग फिर मागारा बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव. विषयाचे शिवळ खांद्यावर देवोनी, विषयाचे शिवळ खांद्यावर देवोनी, देहक्षेत्र नांगारावर माझ्या बैलाला वडिलावर, बैलाला वडिलावर, माझ्या बैलाला वडिलावर, बैलाला
दया क्षमेचे खळे बनवनी दया क्षमेचे खळे बनवनी दृढ भक्तीचा खांब रोवनी दृढ भक्तीचा खांब रोवनी माया पीक तुडावावे या मायेची पीक कुठले आहेत रांजणाच्या माध्यमातून वासनेच्या माध्यमातून पीक होते हा काम क्रोध मोह मत्सर अंगा तंब छळ कपट द्वेष निंदा आचार वृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा प्रजा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद सौम्य एवढी पीक माया पीक चरणाची नुसती सुरुवात झाली फक्त सासूचा उल्लेख झालेला आहे सासू आणि सासरा दिरतो तिसरा गोव्या गाऊ भ्रतारा तू येरेबा विठ्ठला तो सासरा कोण आहे तो दीर कोण आहे तो भ्रतार कोण आहे फार खोल आहे त्या बारा सोळा जणी कोण आहेत बारा सोळा गडणी कोण आहेत त्या बारा सोळा जणी अवघ्या कामिनी देवा गोव्या गाऊ भैसुनी तू येरेबा विठ्ठला सत्याचे आंदण ठेविले पुण्यम्या वैरिले पाप उतू ही प्रोसेस काय ही प्रक्रिया काय आहे पुण्य वैरिण किंवा पाप उतू जाणं ही प्रोसेस काय ते नाही सांगता येणार आता कमी वेळेत प्रपंच दळण दळिले कुठलं पीठ दळलंय ते प्रपंच नावाचं पीठम्या भरिले आणि सासू पुढे ठेविले धुवून टाकलं वासनेला ते आणि जनाबाई म्हणते जनीनं जात गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तू येरेबा विठ्ठला जनाबाईचं एकच म्हणणं आहे ही ओवी ऐकून या ओवीचा अर्थ समजून एखादा जरी जीव माझा शाणा झाला तरी माझ्या जन्माचं सार्थक झालं ही जनाबाईची पोटतिडीक आहे आणि हीच पोटतिडीक मी आपल्यापर्यंत घेऊन आलो मुखातून एखादा चुकीचा आवेशातून शब्द बाहेर पडला असेल लेकरू समजून क्षमा करा का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोज करुणी माऊली रे जे जे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो माझे सर्व साथीदार बांधवांची चरणी अर्पण करतो माझे छान वाद्यवृंद यांनाही अर्पित करतो सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि शेवटी पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो भैरविकाची कराव द्या हार्मोनियम थोडं द्या त्याला एक्स्ट्रा सुर आहे का एक्स्ट्रा आहे का बरं सर थोडा ऐकू द्या हॅलो अजून जरा द्या हॅलो हॅलो
जनीन जात गाईल जात गाईल जनीन जात गाईल जात गाईल गाईल जात गाईल जनीन जात गाईल जात गाईल कीर्ति मागे राहील मागे कीर्ति मागे राहील मागे राहील कीर्ति मागे राहील मागे राहील कीर्ति मागे राहील मागे राहील थोडा सराव होईल तू ये रे विठ्ठला थोडा सराव होईल तू ये रे विठ्ठला 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 जीव शिव दोन्ही कुंटेग दोन्ही कुंटेग जीव शिव दोन्ही कुंटेग दोन्ही कुंटेग जनाब होईल तू ये रे विठ्ठला थोडा सला होईल तू ये विठ्ठला 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 जीव शिव दोन्ही लावणी पाची बोलते तू ये रे बा विठ्ठला 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 वा वा लावणी पाची बोलते तू ये रे बा विठ्ठला विठ्ठला बोलते तू ये रे बा विठ्ठला लावणी पाची बोलते तू ये रे बा विठ्ठला 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 जरा हार्मोनियम द्या बाहेर बाहेर द्या हार्मोनियम लावणी पाची मोठे तुझे रे बा विठ्ठला विठ्ठला लावणी पाची मोठे तू ये रे बा विठ्ठला लावणी पाची मोठे तू ये रे बा विठ्ठला 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 शिव शिव दोन्ही कोंडे दोन्ही कोंडे शिव शिव दोन्ही कुंडे ग दोन्ही कुंडे ग दोन्ही कुंडे दोन्ही कुंडे किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी सुनेले तेथ माझे उरले पायिक पण करविले ते शिकेले कटकट वाकुडे कानिट देव जाणे विठ्ठल जय जय